आणि यानंतर बातमी आहे दाऊद इब्राहिम संदर्भात. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असून त्याला पाकिस्तानी रेंजर्सचं सुरक्षाकडे दिलं जात आहे असा धक्कादायक खुलासा फारुक टकलानं केलाय. गेल्या आठवड्यात 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी आणि कुख्यात दाऊद इब्राहिमचा मोठा हस्तक असलेल्या फारुक टकलाला बेड्यात ठोकून मुंबईत आणण्यात आलं आणि ह्याच टकलाच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक खुलासा झालाय. दाऊद आणि त्याच्या कुटुंबियांचं संरक्षण हे पाकिस्तानी रेंजर्स करत असतात आणि तसंच दाऊदवर 2 वेळा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती टकलानं यावेळी दिली. दाऊदला पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये असणाऱ्या अंडा बेटावर लपवलं जातं अशी माहिती तपास यंत्रणांना सूत्रांकडून मिळाली. भारताकडून दबाव वाढताच दाऊदला याच अंडा बेटावर लपवलं जातं. तिथे पाकिस्तानी अधिकारी सतत दाऊदच्या संपर्कात असतात अशी माहितीही यंत्रणांना मिळाली आहे. परदेशी नेत्यांपासून दाऊदला दूर ठेवण्यासाठी इथे लपवण्यात येतं. शिवाय पाकिस्तानी अधिकारी सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात असतात अशी माहिती देखील मिळाली आहे. या माहितीच्या आधारे आता फारुक टकलाची चौकशी करण्यात येणार आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक खुलासेही होण्याची शक्यता आहे. काय नेमकी माहिती मिळते बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाकिस्तानी रेंजर्स दाऊदला सुरक्षाकडे आहे असं समजतंय. दाऊद आणि त्याच्या कुटुंबियांचं संरक्षण पाकिस्तानी रेंजर्स करतात. भारताकडून दबाव वाढल्यानंतर सिंधच्या अंडा बेटावर दाऊदला लपवलं जातं. अंडा बेटावर पाकिस्तानी तटरक्षक दलाकडून दाऊदला सुरक्षा देण्यात येते. तर परदेशी नेत्यांपासून दाऊदला दूर ठेवलं जातं. तसंच पाकिस्तानी अधिकारी सॅटेलाइटच्या फोनच्या माध्यमातून दाऊदशी संपर्कात असतात. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.